हाँ नमस्कार मित्रांनो, मी आज या दोनतच्या जंगलामध्ये दोनत या गावापाशी आलेलो आहे आणि इथं आमच्या बरेचसे पेशंटच्या आणि बरेचसे माझे यूट्यूबचे जे काही पाहणारे आहेत, माझे मित्र आहेत, माझे सबस्क्राइबर आहेत, यांनी मला बरेचसे वेळा कमेंट केले आणि फोन केले की तुम्ही नॅचरल जी औषधी बनवता याच्यामध्ये गूळ टाकता, तर गूळसुद्धा हा मार्केटचा न घेता इथून तुम्ही चांगल्या पद्धतीनं नॅचरल पद्धतीचा गूळ कसा प्राप्त होईल याच्याकरता बरेचसे दिवसापासून मी शोध घेत होतो। तर आता मी या ठिकाणी आलेलो आहे। हे पाहे गुळाचा मळा आहे संपूर्ण, आणि हा गूळ काढून या ठिकाणी याचा चोथा पडलेला, इकडे नवीन ऊस लागलेला आहे, तो तिकडे जुना ऊस आहे, आणि आता मी सध्या इथे ऊस आलेला आहे। आणि नॅचरल पद्धतीनं म्हणजे काटसावरच्या किंवा भेंडीच्या पासून शुद्ध केलेला जो गूळ राहील, नॅचरल गूळ, तो गूळ आम्ही अजून इथून आता पूर्ण भट्टीच्या भट्टीच खरीदणार आहोत, जेणेकरून एकसारखी आमच्या याची चव राहील हे आणि चांगल्या पद्धतीचा गूळ मिळेल। तर हे इथं आलेलो आम्ही, हे शिवम, हे बघा, हे शिवमच्या गूळ उद्योगावर मी पोहोचलेलो आहे इथचा। तर या ठिकाणी हे पहा, हे आम दाखवते रस कोण्या पद्धतीनं काढला जाते याचा आणि कसा तो गूळ तयार होते पूर्णपणे मी दाखवणार आहे। पूर्णपणे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नॅचरल पद्धतीच्या ज्या वनस्पतीपासून आम्ही तयार करतो त्या पद्धतीचा सर्वप्रथम इथं ऊसापासून इथं हे रस काढला जाते। त्या अशा पद्धतीनं याच्यामध्ये हे बघा, हा इथं ऊसाचा रस लावला जातो या भट्टीमध्ये, आणि हा ऊस आणि हे तुम्ही ऊसाचा रस काढून टाकला जाते इथं। आणि या पद्धतीची हे काटसावर ज्याला आपण म्हणतो, हे पाहिजे काटसावर आहे, हे बघा, या काटसावरच्या रस काढून यांना हा गूळ शुद्ध केला जाईल जो नॅचरल पद्धतीचा राहील। ते इथं चालू मशीन चालू आहे आणि या मशीनीतून हा जो इथं हा बघा रस निघत आहे इथून या मशीनमधून, आणि हा रस इकडे पाझरत आहे बघा, या टाक्यामध्ये रस निर्माण होत आहे। आणि इकडे नंतर हा ऊसाचा रस काढल्यानंतर या भट्टीमध्ये जाणार इकडे बघा, तर पूर्णपणे मी तुम्हाला दाखवत आहे। आणि हे बघा, हे ऊसांची भट्टी इथे श्वांश नावाची सेंद्रिय गूळ तयार करून मिळेल इथे दिलेलं यांनी, आणि हा गुळाचा पूर्ण कारखाना आहे, संपूर्ण गूळ इथं तयार झाला। काय म्हणताना आधी तुम्ही गूळ घ्यायसाठी याल नाही, काय सांगू इच्छिते या भट्टीबद्दल? सध्या तर यांचं व्यवस्थित आहे, सगळं नॅचरलच आहे। अच्छा, पाहाल तुम्ही सर्व आहे? हां, नॅचरल गूळ बनते। आपण प्रत्यक्ष बघायसाठी याच्यासाठी आलो की आपली शास्त्रोती व्हायला झालेली आहे सगळं। हां, तर आम्ही मित्रांनो इथं स्पेशल शास्त्रोतीसाठी आलेलो आहोत की बरेचसे आम्हाला फोन आले की चांगल्या पद्धतीच्या गुळाचा तुम्ही औषधी बनवा। तर आम्ही बरेचसे दिवस या शोधामध्ये होतो, इथं दादाला भेटवा तुम्ही। काय ना सर आपलं? नकुल माल। किती दिवसांनी काम करता येतं तुम्ही? आपलाच भट्टा आहे? बरं, ते इथं नॅचरल पद्धतीचा तुम्ही गूळ आणि निर्माण बी आपल्या सेंद्रियासारखा गूळ ऊस तयार करता, आणि या ऊसाचा रस काढून इथं आम्ही स्वतः आता थांबणार आहे पूर्ण भट्टी होईपर्यंत, आणि तिथून रस निघल्यानंतर काही म्हणजे या भट्टीमध्ये पडेल बा, हा इथं गूळ तयार होत आहे नॅचरल, कुठल्याच पद्धतीचं केमिकल न टाकता नॅचरल पद्धतीनं इथे गूळ बनेल सेंद्रिय खतापासून। अशा तीन या ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत, हे बघा, ही एक कळी या रसाची, त्याच्यानंतर हे इथं दुसरी आणि हे तिसरी या ठिकाणी, असा इथं गूळ हा नॅचरल पद्धतीनं गूळ बनेल, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचा गूळ खायला भेटील आणि ह्याच गुळापासून आम्ही औषधी बनवणार आहोत। तर पाहत राहा, पुढे सुद्धा मी गूळ बनेपर्यंत तुम्हाला दाखवणार। त्याच्यामध्ये आता हा रस येणं सुरू झालेला आहे, हा आहे ऊसाचा रस, तो या मशीनवरून या टाक्यामधून इकडे येत आहे। त्याच्यामध्ये आता आपण चुनासुद्धा टाकणार, चुन्याचं पाणी मशीनसाठी आहे का? किती किती या भट्टीला किती चुना टाकसान तुम्ही? आता दोन डबे, तीन डबे, तीन लिटर? नाही नाही, हा या डब्यानं, या डब्यानं तीन लिटर चुन्याचं पाणी आतमध्ये सोडतील फक्त,
जे नॅचरलमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढते तर याच्यामध्ये चुन्याचं पाणी सोडणार आहे. हे बघा हे चुन्याचं पाणी आहे. नाही तर मग तिकडून नाही तर मग निघत नाही ते डिसिजन निघते. हां असं फक्त धरून ठेवा लागतं. काऊन बंद करते ते अंदरून ओढते ना मग ते. अच्छा हे मुद्दाम खुलं ठेवा लागेल. ऑक्सिजन जे इकडे खालचे ऑक्सिजन आहे एक सिस्टमॅटिक फ्लेम तिथे चालू राहते. अच्छा अच्छा खालची हवा खालून हवा घेते. आतमध्ये लुटून दिलं तर ते जास्त उपाय होते. आणि इकून असं ठेवून द्यायचं निघून इथं बोलते तिकडे जेवढी आग पाहिजे तेवढी सुरू आहे. अच्छा 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 अरे बाप बंद बोलवायला राहिले. अशी पद्धत आहे उसाच्या टर्फवर असलेलं पाहिजे दुसरं लाकडं नाही पाहिजे. आणि या स्वयं गॅरंटेड आपल्याला या लागेल परवाले नाही नाही ते काही फरक काय बोलतो मी हे भट्टी फिटून झालो. आता येणं हे एम एस सी बीचं काम सोडून गुळाच्या भट्टीचं काम चालू केलेलं आहे. काम नाही सुरू केलं खायसाठी गुळ स्पेशल खायसाठी गुळ म्हणजे किती भारी काम की स्वतः येऊन गुळ हातानं बनवून खाणे याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे. हे बघा ह्या भट्टी चालू आहेत सा आणि हे स्पेशल भट्टी बनवणं चालू आमच्या इथं दुपारपासून तेच काम सकाळपासून आम्ही आलेलो आहोत सा स्पेशल गुळासाठी. लावू का हे बघा ला भट्टी एक काढतो या छिलपळा जे म्हणजे लाकडं वगैरे कोणत्या लागत नसतात आणि याच्यामध्ये फक्त उसाचं हेच लागते टर्फल आणि ही भट्टी स्वयं आम्ही येऊन बनवून राहिलो. आता गॅरंटी विचारायचं काम नाही आहे हे 100% गॅरंटी आहे. आणि आम्ही स्वतः उसाचा रस स्वतः भट्टी पाहून स्वतः गुळ बनेपर्यंत थांबलो इथं आणि हे नॅचरल पद्धतीनं आता बिलकुल विदाऊट केमिकल तयार होत आहे. शंका करायचा आता टाका टाका ते पूर्ण पॅक करून ठेवा फक्त धरून ठेवा तिथं ते खालचं विजवा नदी ते खालचं विजवा नदी नदी ते खालचं विजवा लोटा दिलं अंदर लोटा दिलं अंदर लावा लावा लोटा त्या अंदर आपण हा मळी बाहेर निघत आहे. तर हे आता गुळामटची जे मळी असते हे मळी या बाहेर काढत आहेत. तर हे मळी बाहेर काढण्यासाठी काय केलं बनवलं भेंडी वापरली यात भेंडी पावडर वापरली. अच्छा 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 त्याच्याने बाहेर निघेल अधिक काय दुसरं का अधिक काय काटसावर हो का. तर हे याच्यामध्ये काटसावर किंवा भेंडीची पावडर टाकून याच्यामधला घाण जे बाहेर निघत आहे बघा हे मळी बाहेर निघत आहे आणि तो तिकडे शुद्ध गुळ वेगळा तिकडे तयार होता आणि मळमळ पूर्ण बाहेर येत आहे. अशा पद्धतीनं नॅचरल पद्धतीने हे गुळ या ठिकाणी निर्माण होऊ राहिलेलं आहे. कुठल्याच प्रकारचा केमिकल याच्यामध्ये यूज न करता सर्व नॅचरल पद्धतीनं या ठिकाणी निर्माण होत आहे. तर झाला पूर्ण व्हाईट. अजून गाळ आहे काय दादा थोडा फार लोटू लोटू नका लोटू नका तो उखल उखल होती. तर हा जो कलर आला हा कलर आल्यानंतर याच्यामध्ये आता एरंडेल तेलची माचा किती टाकलं जाईल एक झाकण बघा एवढ्या भट्टीमध्ये फक्त एक झाकण हे टाकल्याबरोबर
याच्याबद्दल काय फायदा होईल? ते दप्ते कळते. अच्छा, म्हणजे याचे उतू येणं बंद होईल, याच्या उतू येणं बंद होऊन जाईल या याच्यामुळे. हे बघा, आता हे उतरून येणं आहे, हे बंद होऊन जाईल नाही. एका जागेवर इतका जमा अशी फटाफटा फटाफटा फिरणार आहे जाग्यावर. कमी कमी फिरेन, तिकडे जास्त फिरेन. याचं कारण रस आटेन लागला तो खाली ढेप तयार होणार, त्याची आता शरीर तयार होणार. हा, शरीर तयार होईल, शरीर बरोबर. रवा रवा. आता या एरंडेल तेलानं गूळ बनण्याची प्रक्रिया सुरू होत असते, जे आता हा गूळ पतला आहे तो आता दाणेदार स्वरूपात होण्याला सुरुवात होईल. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ कम्प्लीट पहा, पण जेणेकरून गुळाचा काय क्रिया होईल तुम्हाला समजेल आहे की कशा पद्धतीनं गूळ बनवत होता. प्राचीन पद्धतीनं, ओल्ड इज गोल्ड पद्धत जी होती ती कशी होती, या पद्धतीनं आम्ही या भट्ट्यावर येऊन आता पहा. हा चालला पहा, गूळ बनत चालला. आता या गुळाला आता इर्जन लागलं आणि कलर बी आला. पहा किती टाईम लागते जवळपास यायला. समजा केल्यावर 10 मिनटामध्ये याचं म्हणणं आहे जवळपास यायला गूळ बनण्याची क्रिया अशी सुरू होऊन जाते. तेल टाकल्यापासून 10-15 मिनटं. अच्छा, असं दिवसभरातून किती भट्ट्या काढतात मग? सहा भट्ट्या. आणि काय तुम्हाला मजुरी वगैरे पडते मग? आम्हाला 600 रुपये प्रति 600 रुपये. किती लोक कामाला येते? 8 ते 9. 8 ते 9 लोक इथे कामाला आहेत. आपलं नाव म्हटलं? निळू पांडे. निळूभाऊ पांडे. हे सर्व मंडळी इथेचा ऊस निर्माण वसापासून गूळ निर्माण करण्याचं काम करतात. हे पाहता हा गूळ बनणं सुरू झाला आणि याच्या पुढेसुद्धा पाहत राहा. हे बघा, हे गुळाची आता उतळी कमी होत चाललेली आहे आणि गूळ हा निर्माण होण्याला सुरुवात झालेली आहे. आता लगातार याच्यावर हे असा बांबू फिरवत राहावं लागते. तुम्ही ती कळीतच पडून झालेली नाही काढला तेवढं पाहिजे देत नसे ते काहीच काढून मिळावे ती पाहिजे त्याच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता ही गुळाची भट्टी आहे, इकडे पूर्ण गुळ आहे आणि संपूर्ण ठिकाणी या गुळाच्या टरफल भट्टी लागलेली आहे. पण हे आमच्या मित्रांच्या लक्षात आलं बारकाईनं की इतका मोठा गुळ या ठिकाणी आहे. पण या बारकाईने शोधा, तुमच्या घरी जर घरात थोडासा कोपऱ्यात गुळ पडू द्या तर तुम्हाला तिथे भयंकर मुंग्या दिसतील. पण इथे तुम्हाला एक तरी मुंगी आहे का? पहा इकडे एवढा मोठा गुळ पडेला आहे. हे पहा इतका गुळ इकडे आहे पण कुठेतरी मुंगी माकोळा तुम्हाला दिसते काय? हे बघा कुठे एवढ्या मोठ्या याच्यात कुठेच मुंगी नाही. मी तुम्हाला बारकाईने दाखवतो. हे बघा, हे बघा कुठेतरी तुम्हाला मुंगी दिसू राहिली का? एवढा मोठा गुळच गुळ, गुळाचा संपूर्ण कारखाना. पण इथे माकोळा मुंगी बिलकुल तुम्हाला औषधली बी नाही आहे. हे बघा, हे बघा दिसते कुठेच मुंगी नाही. हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढा गुळ पण मुंगी कुठी आहे नाही. ना कुठचं औषध इथे मारेला आहे. पूर्ण संपूर्ण फिरलो आम्ही पण कुठेही मुंगी दिसली नाही. ते एकदम धार येत बी नाही. पहा तिकडे कसं चल उतर चल करते ना. काय बरं इथं सिस्टम म्हणून सगळं झाड कुठून करायचा उतरून कुठून करायचा म्हणजे ते बराबर म्हणजे भस्कन खोललं की नटण्याचा अंगावर याच होतं ते. तर ते रॉयल्टी मुठवारी आहे. सबनच्या सबन आटे मार लागतात.
लाकूड घे रे ए वरती.